सो स्टुडंट, आपण बघणार आहोत तुमच्या प्रॉब्लेम सेटचा क्वेश्चन नंबर टू. क्वेश्चन नंबर टू मध्ये राईट द फॉलोइंग इन पी अपॉन क्यू फॉर्म, म्हणजे तुमचे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग जे असतात किंवा टर्मिनेटिंग रिकरिंग असतात की जे पुन्हा पुन्हा ज्या व्हॅल्यूज परत परत येत जात असतात, अशा जे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग आहे पुन्हा पुन्हा रिपीट रिपीट होतात अशाचा पी अपॉन क्यू फॉर्म मी तुम्हाला ऑलरेडी सेपरेट व्हिडिओ पण बनवलेला आहे की एक्स मानायचा, मग दुसरा क्वेश्चन इक्वेशन नंबर वन, इक्वेशन नंबर टू, मग टूमधून वन वन मायनस करायचा. सो अशा पद्धतीने हे एक्झाम्पल्स आपले झालेले आहे. सो आपण क्वेश्चन नंबर टू बघतो आहोत पी अपॉन क्यू फॉर्ममध्ये. सो फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 0.555. याचा अर्थ काय होतो? हां, की 5555 नंबर पुढे काय होतो इथे रिपीट रिपीट होत जातो आहोत. ठीक आहे, सो लेट एक्स इज इक्वल टू, पहिले काय सांगितलं आपण, एक्स मानून घेऊया 0.5. इथे डॅश करा किंवा डॉट करा, दिस इज इक्वेशन नंबर वन. हे आपण इक्वेशन नंबर वन नाव देणार आहे. रिकरिंग फॅक्टर कुठले आहे? रिकरिंग डिजिट काय आहे? वनच आहे. फक्त पाचच नंबर तुमचा रिपीट होतोय, सो इथे रिकरिंग डिजिट लिहून घेऊया. देअरफोर रिकरिंग डिजिट इज 5 ओनली. 5 ओनली आहे, पाचच आहे फक्त. म्हणून आपण काय करणार, दोन्ही साईडला 10 ने मल्टिप्लाय करणार. पॉईंट नंतर एकच डिजिट रिपीट होते म्हणून दोन्ही साईडला आपण 10 ने मल्टिप्लाय करणार. देअरफोर मल्टिप्लाय बोथ साईड बाय 10. दोन्ही साईडला आपण 10 ने मल्टिप्लाय करणार आहोत. सो याला 10 ने मल्टिप्लाय करा, बरं, एक्स इंटू 10 काय झालं 10x, आणि 0.5 इंटू 10 आपण करणार आहोत. सो 10 × x 10x झाले. आणि इथे काय करणार, हा पॉईंट जो आहे तो फक्त आपण पुढे शिफ्ट करणार आहे, 10 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 5 पॉईंट पुढे काय लिहिणार, रिकरिंग जो डिजिट आहे कोणता रिपीट होतोय, 5. मग याच्या पुढे काय करायचा, 5 लिहून द्यायचा. याला इक्वेशन नंबर 2 नाव देणार. नंतर पुढची स्टेप इक्वेशन नंबर 2 − 1 करणार आहोत. सो 2 काय आहे तुमचं, 2 आहे 10x, त्यामधून आपण 1 मायनस करणार म्हणजे एक्स मायनस करणार, एक्समधून एक्स. सो इक्वेशन नंबर 2 मधून आपण 1 मायनस करणार आहोत. हे तुमचं 2 आहे 10x, याच्यातून आपण 1 मायनस करणार म्हणजे एक्स, एक्समधून एक्स मायनस करूया, आणि ह्या 5.5 मधून हा 0.5 मायनस करूया. मग 5.5 मधून 0.5 गेला तर तुमचं किती होतं आहे, 5.0 उरतं आहे. सो 5.0 याचा अर्थ काय, 5 ओनली. सो एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे तुमची, हा 9 इकडे मल्टिप्लायला आहे. 9 काय आहे तुमचं इकडे मल्टिप्लाय, इकडे जाताना काय होईल तो डिव्हिजनला जाईल. सो एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला 5/9, म्हणजे 0.555. याला आपण पी अपॉन क्यूच्या फॉर्ममध्ये कसं लिहिलं, 5/9. कसं लिहिलं, 5/9. हा आहे त्याचा पी अपॉन क्यू फॉर्म. क्लिअर एव्हरीवन? हे एक्झाम्पल ऑलरेडी आपण खूप सारे घेतलेले आहे. परत ह्या तुमच्या क्वेश्चन नंबर 2 मध्ये 5 एक्झाम्पल्स दिलेले आहे. लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल. स्टुडंट, तुमचा नेक्स्ट क्वेश्चन आहे पी अपॉन क्यू फॉर्मच लिहायचा आहे, पण कशाचा, 29.568 बार. म्हणजे याचा अर्थ आपल्याला लगेच समजतं की ह्या संख्येमध्ये 5 6 8 5 6 8 5 6 8 हे रिपिटेशन होतं, याचा आपल्याला पी अपॉन क्यू फॉर्म लिहायचा आहे. मग लेट x इज इक्वल टू काय म्हणणार आपण, 29.568 ह्या आहे तुमचा एक्स. याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊया. आता इथे रिकरिंग डिजिट्स कुठले आहे, म्हणजे परत परत येणाऱ्या संख्या कोणत्या आहे, 5 6 8. मग आपण रिकरिंग डिजिट तेवढे असतात तेवढ्या ने काय करत असतो, मल्टिप्लाय करत असतो. म्हणजे 3 आहे म्हणून 1000 ने मल्टिप्लाय करायचं, 2 असलं की 100 ने, 1 असला की 10 ने, 4 असले तर 10,000 ने मल्टिप्लाय करायचं, एवढं लक्षात ठेवायचं आहे. देअरफोर रिकरिंग, हाऊ मेनी रिकरिंग डिजिट आर, रिकरिंग डिजिट्स आर 5, 6 and 8. सो मल्टिप्लाय बोथ साईड बाय, दोन्ही साईडला कितीने मल्टिप्लाय करणार, मल्टिप्लाय बोथ साईड बाय 1000 ने आपण मल्टिप्लाय करणार आहोत. सो इथे एक्स आहे, ह्या एक्सला आपण 1000 ने मल्टिप्लाय करूया इथे पण, आणि ह्या संख्येला पण काय करणार आपण, 1000 ने. सो 29.568 याला पण आपण 1000 ने मल्टिप्लाय करणार आहोत. ठीक आहे, मग याला 1000 × x काय झालं तुमचं, 1000 x झाले. आता इथे 1000 ने एवढं मल्टिप्लाय करायचं, म्हणजे एवढं कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही आहे. हा जो पॉईंट आहे हा पॉईंट 3 घरं पुढं ढकलायचा आहे. मग तुमचं समजा 29.568 मी इथं लिहून घेतला, हा पॉईंट कुठे होता तुमचा, इथे होता. 1 2 3 3 घरं पुढं सरकवायचा, म्हणजे 1 2 3 इथं आला तो, कुठे आला, इथे आला. ठीक आहे, हे झालं तुमचं कॅल्क्युलेशन. मग पुढे काय लिहायचं, पुढे अशी संख्या लिहायची की जी रिपीट होते. मग कोणती रिपीट होते, 5 6 8. याच्या पुढे 5 6 8 लिहिणार तुम्ही. याला इक्वेशन नंबर 2 नाव देणार.
येते लक्षात सगळ्यांचं, इक्वेशन नंबर वन, इक्वेशन नंबर टू. पुढची स्टेप माहिती, इक्वेशन नंबर टू मधून वन मायनस करणार. देअरफोर इक्वेशन नंबर टू मायनस वन. इक्वेशन नंबर टू काय आहे तुमचं, 1000 एक्स मधून हा एक्स मायनस करणार आणि ह्या 29,568.568 मायनस करणार. ठीक आहे, मग आता इथे काहीच नाही म्हणजे इथे वन असतो, मग 1000 मधून वन गेला किती उरला रे तुमचा, इथे आले तुमचे 999 एक्स आले. आता याचं मात्र आपल्याला व्यवस्थित सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. याचं सबस्ट्रॅक्शन तुम्हाला इथे मी करून दाखवते. 29568.568 इथे 29.568 याचं आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायला लावलेलं आहे. ठीक आहे, सो इथे 8 - 8 = 0, 6 - 6 = 0, 5 - 5 = 0. इथे 8 मधून 9 जात नाही म्हणजे इथे 18 झाले, म्हणजे इथे किती आले तुमचे 9 आले. परत इथे काय झाले तुमचे 5 मधून 2 गेले, 3 उरले. ठीक आहे, मग बस पुढे ॲज इट इज ठेवणार, 29539. ठीक आहे, याचं सबस्ट्रॅक्शन किती आल्या केल्यानंतर किती आलं, 29539 हे आलेलं आहे आपलं इथे सबस्ट्रॅक्शन. हां, हे बॉक्समध्ये तुम्हाला समजण्यासाठी मी करून दाखवलेलं आहे. आता एक्सची व्हॅल्यू आपल्याला इझिली मिळेल, एक्स इज इक्वल टू 29539.00. हां, 0.00 काही किंमत नसते. पुढे हे 999 हे इकडे मल्टिप्लिकेशनला, इकडे जाताना काय होईल, डिव्हिजनला जाणार आहे. सो ही इकडे डिव्हिजनला गेली, मिळाली आपल्याला एक्सची किंमत. एक्सची किंमत काय मिळाली, 29,539/999. दिस इज द पी अपॉन क्यू फॉर्म ऑफ 29.568. याचा काय आहे, हा पी अपॉन क्यू फॉर्म आपल्याला मिळालेला आहे. मग ही संख्या आल्या त्याच्यासमोर हा पी अपॉन क्यू फॉर्म तुम्ही लिहून टाकायचा आहे. क्लिअर एव्हरी वन? समजते सगळ्यांना? खूप हळूहळू छान व्यवस्थित सगळे पॉईंट तुमचे क्लिअर करून सांगते, अगदी सबस्ट्रॅक्शन पण तुम्हाला करून दाखवते. ठीक आहे, करून दाखवते. मग तुम्हाला त्याचा फायदा होत असेल तर नक्की तुमच्या फ्रेंडसोबत पण हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा फायदा होईल आणि आपल्याकडून एक चांगलं काम होणार आहे. त्यांना विदाऊट एनी ट्युशन ते 9th स्टँडर्डला भरपूर स्कोअर करू शकतात. आणि 9th स्टँडर्डला तुम्ही स्कोअर केला याचा अर्थ 10th पण तुमचे चांगले मिळणार, कारण 9th 50-60% सिलेबस तुम्हाला 10th स्टँडर्डला आहे जवळजवळ. ओके, सो छान हे एक्झाम्पल्स माझ्यासोबत सोडवा आणि खूप इंटरेस्टिंग आहे मॅथमॅटिक्स सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. लेट सी द नेक्स्ट वन. सो स्टुडंट, 3rd नंबरचं एक्झाम्पल आहे बघा. याचा पण आपल्याला पी अपॉन क्यू फॉर्म लिहायचा आहे. 9 पॉईंट दिलेला आहे, 315 315 इथे रिपीट होतं आहे. सो 315 315 आणि पुढे डॅश डॅश दिलेलं आहे, म्हणजे आपलं एक्स काय येणार आहे तुमचं, 9.315. हां, ओके, देअरफोर लेट एक्स इज इक्वल टू 9.315 डॅश करूया आपण त्याला. हां, आणि याला इक्वेशन नंबर वन नाव देऊया, कारण 315 315 रिपीट होते. एक तर आपण त्याच्यावरती डॉट देतो किंवा डॅश करत असतो. मग पुढे काय करत असतो, रिकरिंग डिजिट्स किती आहेत, 315 315 काय होत आहेत, रिपीट होत आहेत, म्हणजे 3 डिजिट्स आहेत. ओके, देअरफोर रिकरिंग डिजिट्स आर, रिकरिंग डिजिट्स आर 3 1 अँड 5. देअरफोर मल्टिप्लाय बोथ साईड बाय किती कशाने गुणणार, 3 0, 3 संख्या म्हणून 3 0 म्हणजे काय, 1000. देअरफोर मल्टिप्लाय बोथ साईड बाय 1000 ने आपण मल्टिप्लाय करणार. देअरफोर मग एक्सला जर 1000 केलं तर एक्स इंटू 1000 करणार. देअरफोर 9.315 याला पण काय करावं लागणार आहे, आपल्याला 1000 मल्टिप्लाय करावं लागणार आहे. मग आता 1000 मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार आहे तुमचं, 1000 एक्स येणार आहे. आता इथे 1000 मल्टिप्लाय करायचं म्हणजे तुम्ही इथे गुणाकार नाही करत बसायचं एवढं लहान मुलासारखं, खूप सारा वेळ लागणार आहे. फक्त हा जो तुमचा पॉईंट आहे, हा पॉईंट कुठे तुमचा, इथे आहे. 3 0 द्यायचे आहेत ना आपल्याला, मग 3 घरं पुढं सरकवा, 1 2 3, म्हणजे तुमचा हा पॉईंट कुठे येईल, इथे येईल. हा मी पुसून टाकला, ठीक आहे. आणि त्याच्या पुढे काय लिहायचं, त्या पॉईंटच्या पुढे काहीतरी लिहावं लागेल ना, जी संख्या रिपीट होती आहे, 315 रिपीट होते, तर ती लिहून टाकायची, 315. आणि याला इक्वेशन नंबर 2 नाव देऊन टाकायचं, हे तर लक्षात. मग आता आपण इक्वेशन 2 मधून 1 मायनस करत असतो. देअरफोर इक्वेशन नंबर 2 - 1. 2 काय आहे रे तुमचं, 1000 एक्स मधून आपण काय काय मायनस करणार, तुमचा एक्स मायनस करणार. आणि ह्या संख्येतून ही संख्या मायनस करणार, 9315.35 मधून मायनस काय करणार तुम्ही, 9.315 ही संख्या मायनस करणार आहोत. आता
इथे काहीच नाही म्हणजे काय असतं रे बाळांनो, इथे वन असतो म्हणजे 1000 मधून वन गेला किती उरला तुमचा 999x उरलेला आहे. किती आलं आपलं इथे, आता हे सबस्ट्रॅक्शन तुम्हाला इथे करून दाखवते. हां, 9315.315 मधून 9.315 आपल्याला मायनस करायचं. इथे तर 0 0 0 येईल, इथे पॉईंट येईल, इथे 15 झाले, 15 मधून 9 गेले 6, इथे 0 झाले, 0 ॲज इट इज, इथे 3 ॲज इट इज. सो 9306 काय आलं, 9306 आलेलं आहे. ठीक आहे, हा एक्स काय पुढची स्टेप तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. काय हा 999 इकडे मल्टिप्लिकेशनला, इकडे जाताना डिव्हिजनला जाणार आहे. सो अशा पद्धतीने आपण कुठल्याही संख्येचं जे रिपीटिंग आहे, रिकरिंग आहे, पुन्हा पुन्हा ज्या संख्या रिपीट होतात त्याचा आपण पी अपॉन क्यू फॉर्म हे एक्सच्या मेथडने काढू शकतो. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2, त्याच्यातून 2 मधून 1 मायनस करायचं. लक्षात ठेवायचं, डोक्यामध्ये फिट ठेवा ही मेथड. ठीक आहे, सो याचं 9.315315 पी अपॉन क्यू फॉर्म काय आलं, 9306/999 हे त्याचं आलेलं आहे पी अपॉन क्यू फॉर्म. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपण ह्या क्वेश्चन नंबर 2 मधले 3ही क्वेश्चन क्लिअर केलेलं आहे. लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन. सी स्टुडंट, आपण बघणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन पण ह्याच मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर 417 417 काय होतं आपल्या, रिपीट होत आहेत. सो आपण काय करूया, पहिले सगळ्यात पहिली जी स्टेप करत असतो, एक्स काय आहे ते मानून घेत असतो. लेट एक्स इज इक्वल टू 357.417 याच्या डोक्यावरती मी काय करते, डॅश देते, कारण 417 417 रिपीट होतं आहे. याला मी काय करणार, इक्वेशन नंबर 1 मानणार आहे. मग तर रिकरिंग डिजिट्स पण लिहून घेणार, कोणते कोणते पॉईंट्स रिपीट होत आहेत, कोणते कोणते डिजिट्स रिपीट होत आहेत. 417 हे डिजिट्स इथे काय होत आहेत, रिपीट होत आहे. देअरफोर रिकरिंग डिजिट्स आर कुठले आहेत, 417. किती डिजिट्स आहे, 3. मग 30 आले पाहिजे, म्हणजे कोणती संख्या, 1000 ने मल्टिप्लाय बोथ साईड बाय 1000. ओके, मल्टिप्लाय बोथ साईड बाय 1000. तीन संख्या रिपीट होतात म्हणून 30 असणारी संख्या घ्यायची, म्हणजेच 1000. मग आता एक्सला आपण जर 1000 ने मल्टिप्लाय केलं आणि 357.417 आपण काय केलं, 1000 ने आपण मल्टिप्लाय केलं, काय येणार आहे, 1000 × x येणार आहे ते. आणि याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे काही करायचं नाही, हा पॉईंट जो आहे ना तो 3 घरं पुढं शिफ्ट करायचा आहे. ही संख्या लिहून घेतली, हा पॉईंट काय आहे इथे, 3 घरं पुढं सरकवायचं, म्हणजे 1 2 3 म्हणजे तुमचा पॉईंट काय येईल इथे, हा पॉईंट आपण रिमूव्ह केला. पुढे काय लिहायचं, पॉईंटच्या पुढे काहीतरी लिहावं लागेल ना, हे जे नंबर्स रिपीट होतात ते लिहायचे 417, याला इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. नेक्स्ट स्टेप डू यू नो, इक्वेशन नंबर 2 - 1, इक्वेशन नंबर 2 - 1. सो व्हॉट इज इक्वेशन नंबर 2, हियर 1000x मधून मायनस काय करणार, दिस एक्स, आणि 357,417.417 मधून ही संख्या मायनस करायची, 357.417 ही मायनस करणार. ठीक आहे, आता हे तर सबस्ट्रॅक्शन सोपं, इथे काहीच नाही म्हणजे इथे 1 आहे. 1000 मधून 1 गेला, किती उरला तुमचा, 999x आला. ओके, आता हे सबस्ट्रॅक्शन आपल्याला नीट करावं लागेल. चला आपण हे लिहूया, 357,417.417 मधून 357.417 मायनस करायचं. बॉक्समध्ये करते म्हणजे गोंधळ होणार नाही. ठीक आहे, मायनस करूया, 0 0 0 इथे पण 7 - 7 0 इथे काय झाले, 11. मग 5 6 7 8 9 10 and 11 किती उरले तुमचे, 6. इथे काय झाले तुमचे, 3 झाले ना, मग 3 मधून 3 गेले तुमचे, 0 उरले, इथे 7 आले, इथे 5 आले आणि 3. सो काय काय आन्सर आलं तुमचं, 357060, म्हणजे कोणती संख्या आली, ते 357,060 ही संख्या आलेली आहे. देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय येईल तुमचं, ही जी 999 इकडे मल्टिप्लाय आला आहे, इकडे येताना तो डिव्हायडेशनला जाणार आहे. मिळालं आपल्याला आन्सर, सिम्पल आहे. दॅट इज द पी अपॉन क्यू फॉर्म ऑफ 357.417 357,060/999. सो
आता तर कोणालाच काही अडचण येणार नाही, कारण इतके एक्झाम्पल्स घेतले, एक सेपरेट व्हिडिओ बघितला बनवला, त्याच्यामध्ये मी जवळजवळ 4-5 उदाहरणं घेतले, नंतर तुमचा प्रॅक्टिस सेटमध्ये घेतले आणि इथे जवळजवळ 5 एक्झाम्पल्स घेतलेले. त्याच्यामुळे आय थिंक ह्या प्रकारच्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला काही अडचण येणार नाही आणि आउट ऑफ मार्क्स मिळतील तुम्हाला. ओके, लेट सी द लास्ट क्वेश्चन. तर स्टुडंट, लास्ट क्वेश्चन आहे, यानंतर आपण इथे थांबणार आहोत. म्हणजे तुमचा प्रॉब्लेम सेटमधला क्वेश्चन नंबर 1 आणि 2 आपला इथे कव्हर होणार आहे. खूप मोठे मोठे क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे आपण बाकीचे जे क्वेश्चन आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर लास्ट क्वेश्चन आहे 30.319, त्याच्या डोक्यावरती बार दिलेला आहे, म्हणजे सॉरी 219 आहे. सो ह्या 219 काय होतं, इथे रिपीट होत आहे, त्याच मेथडने आपण सॉल्व करणार आहोत. सगळ्यात पहिले आपण काय करतो, लेट एक्स इज इक्वल टू 30.219 बार, याला इक्वेशन नंबर 1 नाव देत असतो. रिकरिंग डिजिट्स कुठले आहे तुमचे, 219, सो 3 रिकरिंग डिजिट्स आर देअर. मग रिकरिंग डिजिट्स फटाफट लिहून घेऊया, देअरफॉर रिकरिंग डिजिट्स आर काय आहेत, 2, 1 and 9. मग मल्टीप्लाय बोथ साईड बाय कितीने मल्टीप्लाय करणार, 3 संख्या आहे म्हणून 3 शून्य असणारी संख्या म्हणजे 1000. देअरफोर मल्टीप्लाय बोथ साईड बाय 1000. 1000ने आपण मल्टीप्लाय करणार आहोत, देअरफोर x इंटू 1000 आणि 30.219 इंटू 1000, याला पण आपण 1000ने मल्टीप्लाय करूया. 1000 × x 1000 x झाले. इथे आपण मल्टीप्लाय करायचं म्हणजे काय करायचं, 3 डिजिट्स पुढं, हा पॉईंट इथे होता 1, 2, 3 इथे गेला, पुढे काय लिहायचं, पुढे ती जी संख्या रिपीट होती 219 219 म्हणून 219 लिहून टाकायचं. इक्वेशन नंबर 2 मधून 1 मायनस करा. पुढच्या स्टेप सांगण्याची गरज नाही आता तुम्हाला, कारण एवढे एक्झाम्पल झाल्यानंतर खूप प्रॅक्टिस झालेली आहे. तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळायला पाहिजे म्हणजे पाहिजे, आणि ज्याला मिळाले त्यांनी नक्की कमेंट सेक्शनमध्ये टाका की टीचर आम्हाला तुमच्या या व्हिडिओजमुळे खूप फायदा झाला, मार्क्स मिळाले, काय काय अडचणी होत्या त्या सॉल्व्ह झाल्या, सगळं टाकायला विसरू नका, कारण की खूप कष्ट करून हे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो आहोत. ठीक आहे, सो कशातून काय मायनस करायचं रे, 1000 x मधून हा x मायनस करूया, 30.219.219 मधून काय करणार ही संख्या 30.219 मायनस करणार. आता पुढची स्टेप माहिती आहे, 1000 मधून इथे काहीच नसतं म्हणजे 1000 मधून एक्स गेला, किती उरला तुमचा 999 x. आता ही सबस्ट्रॅक्शन करून दाखवते तुम्हाला, इथे मी सबस्ट्रॅक्शन करणं सिम्पल आहे, पण तरी पण मी तुम्हाला प्रत्येक स्टेप व्यवस्थित करून दाखवती आहे, कारण जेणेकरून तुम्हाला पेपरमध्ये अडचण नको यायला. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित हे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करा आणि विदाउट एनी ट्युशन तुम्ही सगळे पैकीच्या पैकी मार्क्स मिळवू शकता. इथे मायनस 0 0 0 आलं, इथे 9 मधून 0 गेला 9, इथे 1 झाला, सो 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 and 11 किती आले तुमचे, 8 आले. इथे 1 झाला बरं का, इथे 1, मग इथे 0, इथे 3, सो 3018.00. पुढच्या 0 0 काही व्हॅल्यू नाही, देअरफॉर एक्स इज इक्वल टू 30189 म्हणजे तुमचं 30189. ठीक आहे, हा मल्टीप्लायला होता इकडे जाताना डिव्हाइडला गेला, सो आलं लास्टचा आन्सर पण मिळालेला आहे, दॅट इज पी अपॉन क्यू फॉर्म ऑफ 30.219 इज 30189/999. सो अशा पद्धतीने प्रॉब्लेम सेट 1 मधले क्वेश्चन नंबर 1 आणि 2 फायनली आपण इथे क्लिअर केलेलं आहे. नेक्स्ट जे क्वेश्चन बघणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कसा वाटला व्हिडिओ जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा, आवडला असेल तुम्हाला फायदा होत असेल तर तसं पण लिहा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, आता मी थांबते, बाय एव्हरीवन.